नमस्कार आणि काज किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मस्त टेस्टी असा हा लसुनिया पालक. अगदी हेल्दी अशी ही भाजी आहे आणि ही कुलचा, पराठे किंवा पोळी भाकरीसोबतही खाऊ शकतो अशी ही टेस्टी लसुनिया पालक. लसुनिया पालक बनवण्यासाठी 1/2 किलो पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आणि ह्याच्या अशा कोवळ्या दांड्या असेल त्या दांड्या पण आपण पूर्ण घ्यायच्या आहे. आपण आता ह्याला ब्लांच करू. पाण्याला उकळी आली आहे, आपण हा पालक ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी 2 मिनटं याच्यामध्ये आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. पालक थोडासा नरम झाल्यानंतर आपण ह्याला लगेचच बर्फ घातलेल्या पाण्यामध्ये घालायचं आहे. त्याच्यामुळे हा फायदा होतो की आपली पेस्ट स्मूथ बनते आणि कलरसुद्धा ग्रीन छान येतो. त्याच्यामुळे आता हे छान झालेलं आहे, एकदम कलर पण मस्त आलेला आहे. आता हे आपण काढून घ्यायचं आहे आणि बर्फ घातलेल्या पानांमध्येच ह्याला आपण घालून घ्यायचं आहे, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस बंद होऊन जाईल आणि कलरसुद्धा खूप छान राहील. असं आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान थंड झालेलं आहे तर आपण ह्याच्यामधलं हे पालक काढून घेऊ. छान ह्याच्यातलं पाणी असं पिळून काढून घ्यायचं आहे. पालकला आपण कट करून घ्यायचं आहे. त्याच्या पॉटमध्ये हा पालक आपण घालून घ्यायचा आहे जो चिरला होता. तो किती मस्त कलर आलेला आहे ग्रीन. नंतर याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पालकची आता छान स्मूथ अशी पेस्ट बनलेली आहे. कलर सुद्धा किती सुंदर आला आहे तुम्ही पाहू शकता. कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेत आहे. तेल किंवा तूप घातलं तरी चालेल. 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे. मोहरी आता तडतडायला लागलेली आहे. एक मी कांदा घेतला आहे, एक मीडियम साईजचा, तो असा बारीक चिरून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. 1/2 चमचा लसूण आणि जिरे कुटून घेतलेले आहे, हे घालून घ्यायचे. नंतर याच्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घालत आहे. हिरवी मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे, 4 मिरच्या घालत आहे. ह्याला सुद्धा थोडंसं आपण भाजून घेऊ. मी 1/2 वाटी मटर घेतलेले आहे. मटर जर तुम्ही स्किप करायचे असेल तर करू शकता, नाही टाकलं तरी चालेल. ह्याला आपण 1/2 मिनिट भाजून घेऊ. आता ही जी पालकची पेस्ट बनवून घेतली होती ही पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घेऊ. मध्ये आपण थोडस पाणी घालून घेऊ. तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडस तिखट. धना पावडर 1/2 चमचा आणि 1/2 चमचा गरम मसाला. कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन घेतला आहे. हे बेसन आपण कोरडंच भाजून घ्यायचं आहे. अगदी याला थोडासा सुगंध सुटेपर्यंत आपण कोरडंच भाजून घ्यायचं आहे. बेसन आता छान भाजलेलं आहे, हे आपण 1 वाटीमध्ये काढून घ्यायचं. या भाजलेल्या बेसनमध्ये थोडंसं पाणी घालून आपण ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. सर्व ह्याच्या गुठळ्या अशा फोडून घ्यायच्या आणि स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे. या भाजीमध्ये आपण ही पेस्ट टाकायची आहे. थोडंसं पाणी पण घालून घेऊ याच्यामध्ये. बेसन घातल्यामुळे आणि या भाजीमध्ये जे पाणी वेगळं होते आणि पालक वेगळा राहतो ते होत नाही, एकदम स्मूथ अशी भाजी बनते.
गॅसवर पॅन ठेवला आहे, तडका पॅन, आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालत आहे. तेल किंवा तूप जरी घातलं तरी चालेल. पाव चमचा मोहरी, 2 लाल मिरच्या आहेत, ह्या तोडून आपण याच्यामध्ये घालून देऊ. आणि 1 चमचा लसूण कुटून घेतलेला आहे. लसूण, लसूण या पालक असल्यामुळे भरपूर लसूण घालायचं आहे. मस्त असा तडका झाला आहे. तडका आपण याच्यावर घालून घेऊ. असा हा लसुनिया पालक रेडी आहे. मस्त टेस्टी असा हा लसुनिया पालक तुम्ही पाहू शकता. खूप मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान टेस्टी हेल्दी अशी ही डिश आहे. तुम्हाला हा जर माझी रेसिपी आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.